अरिम धारीवाल फाउंडेशनची स्थापना 1994 ला झालेली आणि तेव्हापासून आमचे अव्याहतपणे वेगवेगळी कामं चाललेली आहेत. आरोग्य क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, खेळ, नॅशनल जे नैसर्गिक आपत्ती येतात त्याच्यात असे वेगवेगळ्या ह्याच्यात आम्ही कामं केलेली आहेत. आणि आजचा हा 1 मार्चचा जो ब्लड डोनेशन कॅम्प असतो तो नेहमी ह्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मी केलेला असतो कॅम्प. तर त्याच्यासाठी तर मी खूप खुश असते खरं. भले हे आत्ता आपल्यामध्ये नाही आहेत पण मी ह्या भावनेनी हा वाढदिवस साजरा करत असते की एका कर्तृत्ववान माणसाची, दानशूर माणसाचा आजच्या दिवशी जन्म झालेला आणि त्यांची आपण आठवण त्या आनंदाप्रित्यर्थच करायची आहे. कारण ते जन्माला आले म्हणूनच जगात येऊन त्यांनी एवढी मोठी मोठी अविस्मरणीय कामं केलेली आहेत तर ते आपण आनंदातच साजरा करायचा. मी त्यांचं 24 ऑक्टोबर मी जन्मात आठवण नाही ठेवणार पण आजचा दिवस तर माझ्यासाठी नक्कीच खूप चांगल्यापैकी आठवण ठेवण्यासारखा आहे. तर ह्यात आम्ही दरवर्षी ब्लड डोनेशन कॅम्प ठेवतो. ह्यावेळेला तुम्ही बारामती तालुक्या बारामती जिल्ह्यामध्ये एक खूप मोठी स्कीम केलेली आहे वॉटरची. तर तिथे खडकवासल्याचं पाणी मोठ्या तलावात जातं, तिथून खालच्या तलावात जातं आणि 15 गावांना त्याचा पाणी पुरवठा होणार आहे. काम आता प्रोसेसमध्ये आहे. दुसरं ह्यावर्षी आमचं नाशिकचं 165 बेडचं हॉस्पिटल पूर्ण तयारच आहे ओपनिंगसाठी. आता परवानगी होती आहे त्याची, ते पण होणार आहे. आणि अशा प्रकारे आणि या आजचा जो मी कॅम्प ठेवते तिथे स्वयंस्फूर्तीने लोक येतात रक्तदानाला. मला ह्यासाठी काहीच करावं लागत नाही. 250-300 पर्यंत रक्तदान होतं. जर अजून केलं तर खूपही जास्त होऊ शकतील. पुढच्या वर्षीपासून तसा मी प्रयत्न करणार आहे. ह्यात आमच्या फाउंडेशनच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आमच्या स्कॉलरशिप तर सगळ्यांना माहितीच आहेत पण ह्यावर्षी कोविडमुळं जराशे फक्त मी नर्सिंग आणि डॉक्टरांवर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. आम्ही आरिम धारीवाल फाउंडेशनच्या थ्रू मी ह्यावर्षी एक नवीन उपक्रम केलेला. उपक्रम तर जुनाच आहे पण ह्या सोर्समधनं नवीन उपक्रम मी आमचे गुरु आहेत जैनमुनी पुलक सागरजी त्यांच्या नावाने पुलक छाया उपक्रम केला. त्याच्यात देशामध्ये वेगवेगळ्या गाव जयपूर, दिल्ली, उदयपूर, लोणंद, बारामती अशा सगळ्या कव्हर होईल अशा ह्याच्यात मी वेगवेगळ्या ठिकाणी पुलक छाया म्हणून उपक्रम केला आणि तिथं मी 1000 वृक्ष लावलेले आहेत. दुसरा मी पुलक आरोग्य केलेला, पुलक प्याऊ पण केलेले आहेत. पुलक प्याऊमध्ये मी 25 ठिकाणी कूलर वगैरे देऊन फिल्टर सकटचा अशी पाणी व्यवस्था केली. तिथं 1 लाख लोक पाणी पिणार. अशा प्रकारे मी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्सही मिळतो आहे. आणि मी या अशा ॲक्टिव्हिटी करण्यामध्ये मी खूप खुश आहे. अजूनही मी करत राहीन आणि ह्यांचं नाव, फाउंडेशनचं नाव जास्तीत जास्त चिरंतन राहील असा मी प्रयत्न करीन.